इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये असलेल्या एक दहशतवादी गट जैशे उल अदल यांच्यावरती काल क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे। तर या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं बऱ्यापैकी नुकसान झालं असावं आणि पाकिस्ताननी त्यानंतर इराणला दम केला आहे की याचे परिणाम इराणवरती अतिशय गंभीर होतील। या सगळ्या घटनेचं आपण कसं विश्लेषण करतो? सध्या इस्रायल आणि हमासचं युद्ध सुरू आहे आणि यामध्ये इस्रायलचं जे हमासचे युद्ध सुरू आहे, हमास या दहशतवादी संघटनेला सर्वात जास्त मदत करणारा देश आहे इराण। आणि इराणनी आता केवळ हमासलाच मदत करतोय असं नाही, इराणनी त्यांचे अजून जे दोन प्रॉक्सी आहेत त्यांची मदत घेऊन आता इस्रायल आणि अमेरिकेच्या विरुद्ध हल्ले सुरू केलेले आहेत। एक आहे हुथी रेबेल्स जे लाल समुद्रामध्ये जगाच्या जहाजांवरती हल्ले करतायत आणि त्यामुळे लाल समुद्रातनं सुएझ कॅनॉलपासून जाणारी वाहतूक ही पूर्णपणे थांबलेली आहे आणि ज्याचा भारतावरती सुद्धा मोठा परिणाम झालेला आहे। याच्याशिवाय आजच बातमी आली की इराणनी आता मोठ्या प्रमाणात इतर लोकांच्या वरती सुद्धा फायरिंग सुरू केलेलं आहे। खास तर त्यांनी इराकवरती फायरिंग केलं, कारण त्यांचं म्हणणं होतं इराकमध्ये इस्रायलचं मोसादचं हेडक्वार्टर होतं। त्यांनी सिरियामध्ये पण फायरिंग केलं, म्हणजे इराणने आता डायरेक्ट हल्ले करून हमासला मदत करायचं ठरवलं आहे आणि त्यामधला एक डायरेक्ट हल्ला जैशे उल अदल हा जो दहशतवादी गट आहे पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये त्यांच्यावरती केला गेला। जैशे उल अदल नेमकं काय करतो? लक्षात असावं की जैशे उल अदल हा एक सुन्नी दहशतवादी गट आहे आणि या गटाचं अस्तित्व पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये तर आहेच, याशिवाय इराणच्या बाजूला जो बलुचिस्तान आहे त्यामध्ये पण आहे। त्यांना करायचं काय? तर त्यांना बलुचिस्तान जो पाकिस्तान आणि इराणमध्ये वाटला गेलेला आहे त्यांना त्याला एकत्र करायचं आहे आणि त्यामुळे ते इराणवरती अनेक हल्ले करत असतात। या गटाचा इतिहास पुष्कळ जुना आहे, परंतु वेळेअभावी आपण एवढं सांगू शकतो की या गटाने आपली नावं बदलली, त्यांचे तुकडे झाले, परंतु सध्याचा जो गट आहे जैशे उल अदल हा सुन्नी आहे लक्षात असायला पाहिजे। इराण हे एक शिया राष्ट्र आहे आणि या गटाने याच्या आधी इराणची जी सुरक्षा दलं होती त्यांच्यावरती अनेक वेळा हल्ले केले होते आणि त्यांच्यावरती कॅज्युलिटीज पण इन्फ्लिक्ट केल्या होत्या आणि हे त्या गटाने नंतर मान्य पण केलं होतं। तर त्याच्यामुळे इराणला त्यांचा राग तर आला होताच, म्हणून आता त्यांनी ठरवलेलं आहे की असे गट जे आमच्यावरती हल्ले करतात त्यांच्यावरती प्रतिहल्ला करून त्यांना धडा शिकवायचा। लक्षात असावं की ही घटना केव्हा घडली, तर कालच आपले फॉरेन मिनिस्टर डॉक्टर जयशंकर हे इराणच्या व्हिजिटला गेले होते, कारण सध्या हुथी रिबेल्सकडून जे शिपिंग मर्चंट नेव्हीचं जे शिपिंग जातं रेड सीच्यावरती हल्ले होत आहेत आणि त्यामध्ये भारताचं सुद्धा मर्चंट नेव्हीला पुष्कळ त्रास होतो। जवळजवळ 3 भारतीय जहाजांवरती हल्ला करण्यात आला होता आणि 6-7 इतर जहाजं ज्यामधून भारताचा माल जात होता त्याच्यावरती पण हल्ला करण्यात आला होता। तर थोडक्यात आपले परराष्ट्र मंत्री इथे गेले असावे इराणला सांगण्याकरता की कृपया हे जे अशा प्रकारचे हल्ले आमच्यावरती होत आहेत ते थांबवा, कारण आपल्याला लक्षात असेल तर सध्या अमेरिकेने एक ऑपरेशन सुरू केलेलं आहे रेड सी समुद्रामध्ये, जिथे त्यांनी आपली युद्धनौका तैनात केलेल्या आहेत मर्चंट नेव्हीला प्रोटेक्शन देण्याकरता। याच्याशिवाय भारताने आपल्या 7-8 मोठ्या युद्धनौका या अरेबियन समुद्रामध्ये गस्त घालण्याकरता तयार ठेवलेल्या आहेत किंवा गस्त घालत आहेत आणि 3 नौका आपल्या लढाऊ नौका या रेड सीमध्ये सुद्धा गस्त घालत आहेत। परंतु नेव्हीच्या या तैनातीमुळे आपल्यावरती होणारे हल्ले थांबण्याची शक्यता अजिबात नाही, कारण ही जी मोठी नेव्हल शिप्स असतात ते स्वतःचं रक्षण करू शकतात मिसाईल्सपासून किंवा ड्रोन्सपासून, परंतु मर्चंट नेव्हीच्या जहाजांचं रक्षण करणं हे त्यांना शक्य नसतं। ते केवळ एक प्रकारे धाक दाखवू शकतात हुतींना, परंतु त्यांना बघण्याकरता हुती तिथे नाहीच, जे हुती रिबेल्स आहेत ते फायर करतायत मिसाईल्स वगैरे। तर म्हणून
यामुळे भारताचा व्यापारावरती मोठा परिणाम होतो आहे, कारण आपला 20% व्यापार हा इकडनं जातो आणि आता ह्या व्यापारातले जवळजवळ बहुतेक जहाजांनी आपला आता रूट बदली केलेला आहे आणि साऊथ आफ्रिकेच्या जवळ जे केप ऑफ गुड होप आहे तिथून ती जहाजं आता युरोपकडे जात आहे, त्यामुळे भारताच्या माल वाहतुकीची जी किंमत आहे ती जवळजवळ 30-40% एवढी वाढलेली आहे. तर याच्यामुळे भारताला मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागतं आहे, अर्थात भारतालाच नाही तर हे नुकसान बाकी इतर देशांना पण सोसावं लागतं आहे. परंतु आपण फक्त आपल्या देशाविषयी बोलू आणि हे थांबवण्याकरता इराणची मदत घेण्याकरता आपले फॉरेन मिनिस्टर हे तिकडे गेले होते. आता पाकिस्तानवरती हल्ला केल्यामुळे काय होईल लक्षात असावं. पाकिस्तानने म्हटलं होतं की आम्ही एक न्यूक्लिअर पॉवर स्टेट आहोत आणि आमच्यावरती कोणीही हल्ला करू शकत नाही. आणि भारताने ज्या वेळेला सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानवरती केला होता काही वर्षापूर्वी, त्यानंतर पाकिस्तानने आपलं जे एअर डिफेन्स आहे ते अत्यंत मजबूत करून ठेवलं होतं, कारण कुठलाही अशा प्रकारचा हल्ला होऊ नये म्हणून. परंतु अतिशय सरळ आणि सोप्या पद्धतीने इराणच्या क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीमध्ये प्रवेश करून पाकिस्तानच्या दहशतवादी गटांना मारलं हा पाकिस्तानकरता एक मोठा अपमान आहे. याचाच अर्थ असा होतो आहे की पाकिस्तानचं जे हवाई दल आहे त्याची एफिशियन्सी अतिशय कमी आहे, त्यांचा जो एअर डिफेन्स आहे त्याची ताकद फारशी नाही आणि कोणीही कुठलाही दहशतवादी गट आरामामध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सचा वापर करून पाकिस्तानवरती हल्ले करू शकतो. तर हा पाकिस्तानच्या एअर डिफेन्सचा एक मोठा पराभव आहे, पाकिस्तानी सैन्याचा एक मोठा पराभव आहे, पाकिस्तान स्वतःला न्यूक्लिअर पॉवर स्टेट समजतं त्यांचा एक मोठा पराभव आहे आणि इराणने ज्या पद्धतीने पाकिस्तानला टार्गेट केलं आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये ही जी गुंतागुंत आहे ती अजून वाढणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या मर्चंट नेव्हीच्या जहाजांचं, व्यापारी वाहतूक नौका असलेल्या जहाजांचं कसं रक्षण करायचं हे आपल्यासमोर असलेलं अतिशय मोठं आव्हान आहे. सध्या तरी त्याकरता आपल्याकडे कुठलंही चांगलं उत्तर नाही. आशा करूया की फॉरेन मिनिस्टर यांच्या व्हिजिटमुळे आता भारतीय जहाजावरती होणारे हल्ले हे कमी होतील आणि बहुतेक भारतीय जहाजं रेड सी आणि सुएझ कॅनॉलमधून आपला प्रवास करू शकतील, ज्यामुळे आपली जी किंमत आहे व्यापाराची ती कमी होईल. थांबतो, जय हिंद.